नमस्कार, मी वर्षा मुसळे। या कोरोनाच्या आसमानी संकटापुढे भल्या भल्यांची दैना उडाली। देव भोळ्या भक्तांच्या देवाला कुलपात बंदिस्त व्हावं लागलं। पण या अतिकठीण काळात अनेक रूपांमध्ये माणसाला देव पण दिसले। अशाच देवपणाची गोष्ट आज आपण ऐकणार आहोत। लेखक चंद्रशेखर गावकर यांची मी देव पाहिला या कथेचं अभिवाचन आज आपण ऐकणार आहात। मी देव पाहिला। एका भयान रात्री मंदिराच्या पायरीवर लाईटच्या उजेडात एक साधारण 15 वर्षाचा मुलगा अभ्यास करताना पाहिला। थंडीचे दिवस होते, कुडकुडत होता पण मग्न होता वाचनात। हप्त्यातून 2 त्या रस्त्याने मी जात असायचो, दिवसा कधी दिसत नसायचा। खूप जिज्ञासा होती त्या मुलाबद्दल जाणून घेण्याची। एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो। मनात आलं, तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्यासाठी काहीतरी पार्सल घेऊन जाऊया। रात्रीचे 12:30 वाजले असतील। मी त्या मंदिराकडे आलो तर तो मुलगा नेहमीप्रमाणे मंदिराच्या पायरीवर अभ्यास करताना दिसला। मी गाडी थांबवली, त्याच्या जवळ गेलो। मला बघून तो गालात लागलात हसला, जणू काही माझी अगदी जुनी ओळख असावी। मी म्हणालो, बाळ, तू रोज इथे बसून अभ्यास करतोस का? सर, माझ्या घरात लाईट नाही, माझी आई आजारी असते, दिव्यात राखेल घालून अभ्यास करायची माझी ऐपत नाही हो। बाळ, तू मला बघून गोड हसलास का? सर, तुम्ही देव आहात का? नाही रे सर, तुम्ही माझ्यासाठी देवच आहात। ते जाऊ दे, तू जेवलास का? मी तुझ्यासाठी खाऊचं पार्सल आणलं आहे। सर, म्हणूनच मी हसलो। मला माहीत होतं तो कोणत्याही रूपात येईल, पण मला भुकेला नाही ठेवणार। मी जेव्हा जेव्हा उपाशी असतो ना, तेव्हा काही ना काही मला देतोच। कधी नवसाचे पेढे तर कधी फळं तो मला देऊन जातो। आज मी भुका होतो पण निश्चिंत होतो। मला माहीत होतं तो काहीतरी कारण करून मला भेटायला येणार, आणि तुम्ही आलात। तुम्ही देव आहात ना? मी निशब्द झालो। नकळत माझ्याकडून पुण्याचं काम घडत होतं। रोज कर्जाच्या ओझ्याखाली दबताना देवाला कोसत होतो, त्याने आज मला देवाची उपाधी देऊन लाजवलं होतं। त्याने तो अर्धवट खाऊ खाल्ला आणि म्हणाला, सर तुम्ही इथेच थांबा, मी हे अर्ध माझ्या आईला देऊन येतो। माझे डोळे तराळले। त्याला काही विचारणे अगोदरच त्याने सारं काही कृतीतून सांगितलं होतं। तो 5 परत आला। त्याच्या ओंजळीत पारिजातकाची फुलं होती। सर, माझी आई सांगते, ज्या परमेश्वराने आपल्या पोटाची खळगी भरली त्याच्या चरणी ओंजळीभर फुलं तरी व्हावीत रे। क्षणभर डोळे बंद केले आणि त्या बंद दारातल्या पाषाणाकडे पाहिलं, तर तेही मला त्या मुलाच्या गोड हसण्यासारखं वाटलं। नंतर सगळीकडे भीतीने लॉकडाऊन झालं। शाळा कॉलेजेस बंद झाल्या, देवळं ओस पडली, देवळांना टाळे ठोकली आणि रस्त्यावर शुकशुकाट झाला। असंच एके दिवशी त्या मुलाची आठवण झाली आणि मुद्दाम त्या देवळाकडे डोकावलं। रात्रीची वेळ होती, देवळाची पायरीवरील लाईट बंद होती आणि तो मुलगा कुठेच दिसला नाही। वाईट वाटलं मला, या महामारीत कुठे गेला असेल हा मुलगा? काय खात असेल, कसं जगत असेल, नाना प्रश्न आव वाचून माझ्यासमोर उभे होते। या महामारीत असंख्य प्राण गमावले। असाच आमचा एक मित्र आजारी होऊन दगावला। मी त्याच्या अंत्यसंस्काराला स्मशानात गेलो होतो। अंत्यसंस्कार झाले, सर्व आपापल्या घरी निघाले। निघताना हातपाय धुवावे म्हणून शंकराच्या मंदिराशेजारील नळावर गेलो। पाहतो तर तो मुलगा नळावर स्मशानात टाकलेले प्रेतावरचे सफेद कपडे धुवून त्या स्मशानाच्या भिंतीवर वाळत टाकत होता। मला बघून त्याने आवाज दिला, सर अरे तू इथे काय करतोस?
सर आता मी इथेच राहतो, आम्ही घर बदललं, भाडं भरायला पैसे नव्हते ना, त्यातच लॉकडाऊन मध्ये शिव मंदिर बंद झालं आणि पायरीवरची लाईटही बंद झाली। मग मला घेऊन आई इथे आली, काही झालं तरी शिक्षण थांबता कामा नये असं तिनं मला सांगितलं। त्या शिव मंदिराचे दरवाजे बंद झाले, पण या शिव मंदिराचे दरवाजे कधी बंद होत नाही। तिथे जिवंत माणसं यायची आणि इथं मेलेली। या लाईट खाली माझा अभ्यास चालू असतो सर, मी हार नाही मानली। आई सांगायची, ज्याने जन्म दिला तोच भुकेची खळगी भरणार। अरे मग तुझी आई कुठे आहे? सर ती या भयानक आजारात गेली हो। 3 दिवस ताप खोकला होता, नंतर दम अडकला। मी कुठे गेलो नाही, इथे पडलेल्या तुटक्या अर्धवट जळलेल्या लाकडाने तिला अग्नी दिला। 14 दिवस इथंच या खोपीत होम क्वारंटाईन झालो। सरकारी कायदा मोडू नकोस, तो आपल्या भल्यांसाठीच असतो असं ती नेहमी सांगायची। आईच्या अस्थी समोरच्या नदीत विसर्जित केल्या आणि काल इथे स्मशानातल्या अग्नी देणाऱ्यांना जेवण दिलं। आईचं क्रियाकर्म आटोपलं। सर तरी मी हरलेलो नाही, पण दुःख एवढंच आहे की मी पास झालेलो पाहायला आई या जगात नाही। ती जिथे ज्या जगात असेल तिथे खूप खुश असेल हे माझं यश बघून। कालच माझा रिझल्ट लागला आणि मी शाळेत पहिला आलोय। आता पुढच्या शिक्षणाचा खर्च माझे शिक्षक करणार आहेत, पण आता तर खरी अडचण उभी राहिलीये। ऑनलाईन अभ्यास करायला माझ्याजवळ मोबाईल सुद्धा नाही। सर तुम्ही का वाईट वाटून घेताय? तुम्हाला मी पास झाल्याचा आनंद नाही झाला का सर? सर तुम्ही कुठे जाऊ नकात, इथेच थांबा। त्याने छोट्याशा डब्यातून साखर आणली आणि चिमूटभर माझ्या हातावर ठेवली। सर तोंड गोड करा। तो डबा ठेवायला त्या खोपीत गेला। तोवर मी माझ्या तोंडावर त्या नळाचं पाणी मारून भाणावर आलो, भरलेले डोळे लपवण्यासाठी तोंड धुतले। सर मला माहीत होते देव या जगात आहे आणि तो माझ्या आनंदात माझी पाठ थोपटायला नक्की येणार। त्याने पुढे काही बोलण्या अगोदर मी माझ्या खिशातला माझा नवा मोबाईल त्या मुलाच्या हातावर टेकवला आणि त्याची पाठ थोपटून निमूटपणे बाय करून स्मशानाबाहेर चालू लागलो। आता दर महिन्याला मी त्याचा रिचार्ज करतो न सांगता। मी त्या मुलाच्या डोळ्यात देव पाहिला। धन्यवाद।